सोडताना व्यवस्थित सोडा काय नका ना असं करू. तुम्ही खाता तर खाता आणि असे झाडांना जो पर्यटन स्थळी तुम्ही असे टाकून ठेवता हे बरोबर नाही वाटत. तिथे पण आम्ही साफसफाई करताना 3 ते 4 दारूच्या बाटल्या भेटल्या आम्हाला. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. पी आर पाटील फिल्म्सच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत गड किल्ले संवर्धनासाठी आलेलो आहोत, म्हणजेच कोच किल्ल्याकडे आलेलो आहोत आपण. ही आपली कोच किल्ल्यावरची तिसरी व्हिडिओ होणार आहे आणि माझ्या जोडीला आहे चरण मोकाशी, आपल्या मावशीचा मुलगा, आपला भाऊ आहे. चरण ऐकर, फावडा गमेला घेऊन आम्ही आलेलो आहोत गड किल्ले संवर्धनासाठी. आज आलेलो आहोत, फर्स्ट टाईम आलेलो आहोत. पालघरची टीम येणार होती, आले का नाही काय माहिती नाही, कारण आम्ही लेट पोहोचलो इथे. 11 वाजले आता, 10:30 निघालेलो घरातनं, 8:30 पोहोचलो पटापट. तर कालच रात्री मला मेसेज आलेला व्हॉट्सअपवरती ग्रुपला, का उद्या 28 तारखेला पालघरची टीम येणार आहे. मी लगेच चरणला फोन केला, येशील तर लगेच जाऊ आपण. तर चरण पण लगेच हा बोलला आणि फटाफट लगेच प्लॅनिंग करून आमचं रात्रीच प्लॅनिंग झालं आणि निघालो आम्ही. तर मंडळी, तिसऱ्यांदा आम्ही रस्ता बुडलेलो, तिसऱ्यांदा म्हणजे तिसऱ्यांदा या किल्ल्यावरती आलो आम्ही, म्हणून तिसऱ्यांदा रस्ता बुडलेलो. फर्स्ट टाईम आलेलो तेव्हा बुडलेलो, म्हणजे रस्ता विसरलेलो, कारण या किल्ल्याची रचना अशी आहे, तुम्ही किती पण वेळा आले तरी पण तुम्हाला समजणार नाही तो इकडनं रस्ता आहे का रस्ता कुठनं आहे. कारण मी बरेच जणांकडनं ऐकलेलं आहे का किल्ल्याची रचना अशी आहे का ती कोणाला समजण्यात येत नाही. फर्स्ट टाईम आलो तेव्हा हिमांशू आणि मी होतो आणि मागच्या वेळेस आलतो तेव्हा तुषार होता, त्याचे मित्र होते, आणि यावेळेस आहेत चरण आणि मी, दोघेचं नाव. पटापट चढायला लागेल कारण ऊन पण पडत चाललं आहे, आज पाऊस तर काहीच नाही आहे. टर्न मारलेला लिहिलेले पण ते आता काय समजले समजलाच नाही ना, त्या त्या आता मिटलाय ना त्या. हा हो, पाटी पण ती दिसली, एक एक साईडची आम्ही बघितली, एक साईडची दिसलीच नाही ती, असं डायरेक्ट माथा गेलच ना. हो हो, तो तिकडून डायरेक्ट गालतऱ्याला उतरतो ना, तो गालतऱ्याला उतरतो. हा, अरे इकडं पण कोसळलाय वाटते, ते तिकडं आधी कोसळलं होतं ना, तिकडं पाठीमाग हे आता कोसळलाय वाटते. हा, तर मंडळी फायनली आता पोहोचलो आपण मंदिरापाशी, खाली जो मंदिर लागतो तिथे आणि वरती दिसतो तो भगवा, भगवा लांबून खालनं पण दिसतो, फडकतो तो एवढा अभिमानात, आता अभिमान वाटतो त्याच्यावरती, एक अशी वेगळी ताकद निर्माण होते आपला भगवा झेंडा बघितला तर. अजून इकडनं काही मंडळी येत आहेत वरती, तिकडे काम चालू आहे,
किल्ले समोर जाण्याचं देवा तिकडे काम चालू आहे. चल जाऊ तिकडेच. इथन साइड साइड ना इथन का आता 15 मिनिटं लागतील. हां कुठं आले तुम्ही? पोईसर वरून आले काय? हे काही 4-5 ठिकाणून आहे. कोणी भाईंदर आहे, कोणी ठाणे आहे, खूप लांबून लांबून आले. हो हो तुम्ही लोक? आम्ही इथलेच वाड्यातले इथं सव. जय शिवराम मित्रांनो, किती वाजता आले तुम्ही? सकाळी आलेत का? पालघर वरनं? बाकी हा का म्हणजे सगळे मिक्सच आहेत काय? आम्ही रात्री बघितलं तुमची ते तुम्ही छापलेले ना ते रात्री बघितलं मेसेज. एवढं सकाळी लगेच प्लॅनिंग केलं आपण पण जाऊयात. आम्ही इकडनं वाड्यावरनं आलो आहे. सर्वजण इकडेच आहेत काय? चालेल चले. आम्ही वाड्यावरनं आलो आहे. तर म्हणजे एवढं साफ केलेलं आहे. ही पूर्ण तटबंदी तुम्ही बघत असाल, तटबंदीवरती पूर्ण गवत होतं, ते पूर्ण क्लीन केलं आहे. बाकीचं ते साईडला टाकलं गवत आणि अर्धं हे इकडे टाकलेलं आहे. आणि मधलं गवत आहे ते आता उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकून जाईल. ते दाखवलेलं नाही आहे शक्यतो साफ करताना. काही काही आवडतं, काही काही नाही आवडत म्हणून. बाकीचे आपली सर्व मंडळी इथे उभी आहेत. सगळ्यांनी ऐकायला ना एकदा. ही सर्व मंडळी आपली इथे आहे. नाव तुमचं? सिद्धार्थ. कुठून आलेत? जोगेश्वरी, मुंबई. मुंबईवरून आलेत तुम्ही? वाडा. नाव? ओंकार पाटील. शुभम पाटील, खानिवली. स्वप्नील गुलाब, मुंबई. साखर कदम, विक्रोळी. अक्षय पाटील, नाणे. मोहित पाटील, बोकिवली. चरण मौकाशी, कोणे. भूषण कावळे, कंचाड. शुभम पाटील, देवली. तर एवढे आपल्याला नवीन मित्र भेटलेले आहेत.
मिळूयात परत पुढच्या मोहिमेमध्ये. जय शिवराय. जय शिवराय. झाड चला येतो. चला की इथनं जातो, जरा वरती जातो, दर्शन घेतो. नाही तो हा म्हणते फायनली निघालो आम्ही. तिथे जातो मंदिरात दर्शन घेतो आणि वरती जातो. वरती जाऊन पण दर्शन घेतो, नंतर उतरायला सुरुवात करू आम्ही. पूर्ण काम मस्त झालेलं आहे. परत आम्ही यांच्या ग्रुपमध्ये ॲड पण झालो आहे. कधी यांची मोहीम असेल कुठल्या किल्ल्यावरती तेव्हा आम्ही जाऊ इथे. चरण पण तयार आहे. बाकी सर्व मंडळी होती ती गेली खाली. आम्ही चाललोय वरती. खूप मजा आली पण खूप बरं वाटलं. एवढा आनंद आयुष्यात कधी झाला नाही, तेवढा आनंद झाला आज. काय चरण, दिले बघू दे. लय भूक लागले. या झाडाचा सहारा घेऊन बसलोय तशी सावलीमध्ये. बकरी आहे. कोबीची भाजी, माझी आवडती भाजी कोबीची. तर मंडळी सर्वांनी या जेवायला. जेवतोय आम्ही आता. तोपर्यंत हा टाइम लॅप्सचा तुम्ही आनंद घ्या. सो म्हणजे फायनली आता आम्ही जेवलेलो आहोत. तर निघतोय आम्ही. आणि मागच्या वेळेस आम्ही वाघोड्याच्या वॉटरफॉलवरती आलो, तो इथंच आहे वॉटरफॉल खाली. हा इथे खाली हा तुम्हाला टोल नाका दिसत असेल, त्याच्या पूर्ण इथनं रस्ता आहे. इथेच खालीच आहे तो. आता जास्त पुढे आपल्याला गवत असल्यामुळे जाता येत नाही, कारण की अंदाज नाही आहे की खोल कुठे आहे. त्याच्यामुळे इथूनच दाखवतोय. चला तर निघूया दादा. भेटूया डायरेक्ट खाली उतरल्यावरतीच. निसरडा पॅट चालू झालेला आहे. इथनं ते खाली दिसता, खाली दिसतंय तुम्हाला, तिथपर्यंत पूर्ण नील आलेली आहे. उतरताना आमची वाट लागणार आहे. पहिले मी उतरतोय, नंतर चरण उतरणार आहे. वाट लागणार आहे, फुल वाट. टाक ना खाली. आता चरण बघा कसा उतरतोय. पूर्ण नील आलेली आहे. त्याने सगळं सामान खाली टाकून द्यायला लावलंय. अशीच तरा माझी पण झालेली. अजून आहे खाली पॅच. आजी मारिलो तुटला तर तुमची.
पाय सर्कल तिथून, हात पण सर्कलचे ठेवला आहेस तो. एक काम कर, खाली हात ठेव, सुका आहे ना जिथंशी, सुका आहे तिथं हात ठेव. हा इथं पण खाली, जिथं जिथं सुका भेटेल ना तिथं हात ठेव. आता चला माकड चाललाय. ए माकडा थांब की रे. कॅमेरा मध्ये दिसणार नाही. नका ना असं करू, तुम्ही खात तर खाता आणि असे झाडांना किंवा पर्यटन स्थळी तुम्ही असे टाकून ठेवता हे बरोबर नाही वाटत. तिथे पण आम्ही साफसफाई करताना 3 ते 4 दारूच्या बाटल्या भेटल्या आम्हाला. एकाला विचारला तर तो बोलतो 2 वर्षापूर्वी बोलतो जेव्हा संवर्धन मोहीम चालू नव्हती तेव्हा पण तेव्हा तर दररोजच्या इथे बाटल्या असायच्या. तर तुम्ही दारू प्यायला येता, मजा मस्ती करायला येतं का, तुम्ही किल्ला बघायला येतं, हा मोठा प्रश्न पडतो. पण कृपया करून अशी नासधूस नका करू, जेणेकरून दुसऱ्यांना, वरती पण आहेत प्राणी आहेत, माकडं आहेत, यांना त्रास होईल. तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलोय गडाच्या खाली, उतरलोय. तर मंडळी फायनली आम्ही उतरलोय गडाच्या खाली. बाकीची मंडळी सगळी पुढे गेली आम्ही, कारण की वरती गेलो म्हणून आम्हाला टाईम झाला. येताना परत एकदा रस्ता चुकलेलो आम्ही, कारण हा रस्ताच तसा आहे. हा एक सोपा रस्ता आहे पण कुठून किती वळण येतील सांगू शकत नाही, सगळे वळण सारखेच असतात आहे तिथेशी त्याच्यामुळे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हाला भाग्य लागले या मोहिमेसाठी, आम्हाला खूप आनंद झाला आम्ही या मोहिमेवरती आलो आणि परत इथंच राहणार आहोत. कारण की त्यांच्या आम्ही ग्रुपला पण ॲड झालेलो आहोत, जेव्हा कधी मोहीम असेल ते बोलतात पुढच्या महिन्यात मोहीम आहे तेव्हा येऊ, बाकीचं काम तेव्हा करू. खूप आनंद होतोय कारण की ही जी अशी लोकं असतात ते आपली संस्कृती जपण्याचं काम करतात. एक मिनिट का, संस्कृती जपण्याचं काम करतात, आपले गडकिल्ले जपण्याचे काम करत आहेत. त्याच्यामध्ये मी पण एक सहभागी झालेलो आहे. बघूयात आता किती म्हणजे कधी मोहीम ठरवतात ते. आम्ही नुसतंच फावडा आणि गमेला घेऊन आलो. त्यांचे बोलतात का पुढच्या वेळ फेरीला याल तेव्हा काही घेऊन येऊ नका, त्यांच्याकडे सर्व आहे, सर्व सामान आहे त्यांच्याकडे. जे फावडा झाला, कुदळ झाली, कोयता, म्हणजे सगळे सामान आहेत त्याच्याकडे त्यांच्याकडे. तर बघूया आता कधी बोलत आहेत ते. रात्री असं झालेलं का कधी सकाळी लवकर उठतो याच्यामुळे टाईम झाला. हा मला बोलतोय ये जाऊ आपण, ये जाऊ आपण, याच्या घरी गेलो तर एवढा आंघोळ पण नव्हती केलेली आणि त्याच्यामुळे टाईम झाला. या 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 पोरा मुले आता चाललाय गपचूप. आणि या मोहिमेमध्ये जी माणसं आम्हाला भेटली त्यांची मी नावं तुम्हाला आधीच सांगितले आहेत, इंट्रोड्युशन पण त्यांचं दिलं मी. ती माणसं पण एवढी चांगली माणसं होती की त्यांनी आम्हाला परकं समजलं नाही, म्हणजे त्यांच्याच पहिल्यापासून त्यांच्या मोहिमेमध्ये आम्ही सामील होतो असं त्यांनी समजलं, समजवून घेतलं आम्हाला, नीट सांगितलं आपली मोहीम किती वर्ष, म्हणजे ही त्यांनी जी कोच किल्ले पालघर ही संस्था काढली ही 2 वर्षापूर्वी त्यांनी संस्था बनवलेली आहे. आणि ही संस्था
वेगवेगळ्या किल्ल्यांवरती काम करते. त्यांचं काम आता म्हणजे 4 ते 5 संस्था आहेत, त्यांच्या बऱ्याच संस्था आहेत, त्यांचं काम वेगवेगळ्या किल्ल्यांवरती चालू आहे. तसे बऱ्याच संस्था आहेत म्हणजे दुर्गसेवक, दुर्गभ्रमंती, दुर्गवीर, अजून सह्याद्री ट्रेकर्स, अशा बऱ्याच संस्था आहेत जे गड किल्ले जपण्याचं काम करत आहेत. तर मंडळी फायनली आता वेळ आलेली आहे व्हिडिओ इथे थांबवण्याची. तर मंडळी तुम्हाला आजची व्हिडिओ जर आवडली असेल, ए या गे, आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्की नाही, कंपल्सरी करा आणि व्हिडिओ शेअर पण जास्त करा. हा माझा किल्ले संवर्धनाची पहिली व्हिडिओ होती, म्हणजे काय बोलतात ते, पहिला एक्सपिरियन्स होता संवर्धनासाठी. याच्या पुढे देखील मी येईलच. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.